नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रीतम साळगावकर, तुमचं हार्दिक स्वागत आहे माझ्या ब्लॉगवर। आज आम्ही खूप दिवसांनी घराबाहेर पडलो आहे, नियर बाय लोकेशनला चाललो आहे। ॲक्च्युली मला काही ब्लॉग्स आता नवीन जास्त रेकॉर्ड करायला मिळत नाही, कारण तुम्हाला माहितीच असेल जर तुम्ही माझा लास्ट ब्लॉग बघितला असाल। ॲक्च्युली आम्ही एका मंदिरात चाललो आहेत, मंदिर आणि चर्च आहे, जवळच लोकेशन आहे, अफोर्डेबल ट्रॅव्हल आहे, वन डे पिकनिक पण तुम्ही बोलू शकता या हाफ डेसाठी तुम्ही तिथे जाऊन पण येऊ शकता। काही जण त्या लोकेशनला मिनी गोवा असं पण बोलतात। तर आपण जरा तिथे एक्सप्लोअर करूया, आणि तिथे जाताना एक सुंदर मंदिर पण लागतो, त्या मंदिरात पण आपण जाऊया। जर व्हिडिओ मोठा झाला तर हा व्हिडिओ आपण दोन पार्टमध्ये बनूया, एक त्या मंदिर आहे त्याचं बनूया, आणि एक जे ॲक्च्युअल लोकेशन आहे तिथे जाणं त्याचं बनूया। मंदिर पण खूप सुंदर आहे, दसऱ्याचं जवळ आहे, उद्या मोस्टली दसऱ्याच आहे, तर मंदिरात जाऊया, देवीची ओटी पण भरूया, वाईफ आणि माझा मुलगा माझ्यासोबत आहे, तर देवीची ओटी विटी भरून मग आपण त्या लोकेशनला जाऊया। ॲक्च्युली माझा मित्र समीर ढिमोली आहे, त्याने बोलला होता की तुमचे डॅडी जेवढ्या लवकर बरे होतील आणि येतील घरी, जसं त्याचा बिलीफ पण होता आणि मी पण प्रे केलं होतं, तर मी त्या चर्चमध्ये चाललो आहे। ॲक्च्युली त्या चर्चमध्ये वेलंकणी मातेची चर्च आहे, त्या चर्चमध्ये देवीला प्रार्थना करून आपण परत येऊया, आणि जाताना मग हा व्हिडिओ आपण रेकॉर्ड करूया। ठीक आहे, चला चला मग आपण निघूया आपल्या डेस्टिनेशनकडे, जवळच आहे, माझ्या मते हाफ ॲन आवरचं ट्रॅव्हल असणार आहे। आता सध्या आपण चाललो आहे पेट्रोल पंपला, कारण की गाडी खूप दिवस उभीच होती, तर आता पेट्रोल आणि CNG भरून मग आपण पुढे निघूया। ॲक्च्युली या लोकेशनला खूप जण मिनी गोवा पण बोलतात। ॲक्च्युली मिनी गोवा ॲक्च्युली कशा ह्यासाठी बोलतात की कारण की जो रोड आहे, जर तुम्ही गोव्याला गेला असाल तर जो रोड कसा असतो, टू वे असतो गावच्या साईडला, गोव्या साईडला, आणि आजूबाजूला सगळे झाडं, तसंच सेम रोड पण तसंच आहे। मी तुम्हाला दाखवेन जेव्हा आपण त्या एंट्री करू ना, मी तुम्हाला दाखवेन तो रोड, तर त्या कारणासाठी पण आणि बीचेस पण आहेत, तर त्या कारणासाठी पण ते मिनी गोवा असं बोललं जातं। ह्याच्या अगोदर आपण ज्या मंदिरात जाणार आहोत, धारावी देवीचं मंदिर आहे, तो खूप सुंदर आहे, एकदम शूटिंगचं लोकेशन कसं असतं तसं मंदिर आहे, तो मंदिरचं परिसर पण खूप, आजूबाजूचा परिसर पण खूप चांगला आहे। आता आपण निघालो आहेत पेट्रोल भरून, काश्मीराला आपण आहोत, आता इकडनं आता स्ट्रेट भाईंदरवरनं गोरायला जाऊया। ॲक्च्युली आपण गोरायला नाही चाललो आहेत, उत्तनला चाललो आहे। आणि उत्तनला जाण्याच्या अगोदर आपण जी धारावीची गावदेवी मंदिर आहे तिथे जाणार आहोत, तिथनं मग आपण उत्तनला वेलंकणीला जाणार। वेलंकणीला खूप सुंदर चर्च आहे, वेलंकणी मातेचा, त्याचं दर्शन घ्यायचं आहे। आता इकडनं आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे, लेफ्ट घेतल्यावर स्ट्रेटच रोड आहे। ST बोललो ना तर गावची आठवण येते एकदम, लालपरी ST घेऊन खूप सारे आठवणी आहेत माझे। गावी आम्ही जेव्हा पण जातो तर मोस्टली आम्ही ST ट्रॅव्हल करतो, हल्ली आता कमी झालं आहे कारण की स्वतःचे वाहन झाले आहेत, म्हणजे आमचे बाईक कार्स आहेत, तर याच्या पहिलं ऑटोच्या पहिलं तर सगळ्याकडे जायचं बोललं तर गावाला तर ST होती, आणि आता पण आहेच मोस्टली सगळेजण, सगळ्यांकडे पण अजून तेवढे गाड्या नाही आहेत, तर सध्या सगळेजण मोस्टली ST वापर करत आहेत, आणि या करोनाच्या काळामध्ये तर गव्हर्नमेंटचे आणि ST हे आहे। आता आपण सिल्वर पार्कला आलो आहे, आज स्ट्रेट रोड जाणार आहे, थोडे रोडचं कंडिशन थोडा खराब आहे म्हणून गाडी जरा हलतो आहे, इव्हन दी कॅमेरा जो लावला आहे तो पण थोडा शेक होतो आहे। मुलाला झिंगाट गाणं ऐकायचं आहे, पण ॲक्च्युली व्हिडिओजमध्ये कुठले फिल्मी गाणे रेकॉर्ड नाही करू शकत कारण की कॉपीराईटचं इश्यू होतं, तर म्हणून मी टेप आणि जे पण म्युझिक आहे ते बंद केलेलं आहे, तर रेकॉर्डिंग जिथे पण आम्ही थांबणार तिथे म्युझिक टेप रेकॉर्ड आहे, मुलाला ते गाणे ऐकून दाखवणार आहोत। ॲक्च्युली गावी जाताना जे ST मजा येते बघायला, आणि ट्रॅव्हल पण करताना खूप मजा येते। ॲक्च्युली मला ट्रॅव्हलिंग ST जास्त करून आवडत नाही कारण की मला मोशन सिकनेस आहे, म्हणजे वॉमिटिंग होतं गाडीमध्ये, पण मला असं बघायला आपल्या ST खूप आवडतात, ते बघ एकाच टायमाला दोन लागलेले आहे, ते बघा असं वाटतं की मी गावीच चाललो आहे कुठेतरी राजापूर अशा साईडला आहेत, आणि ST बघतात। ॲक्च्युली भाईंदर मिरोडला जास्त करून ST आहेत, भाईंदर ठाणा जे ट्रॅव्हल्स करतात त्यांच्यासाठी। आता आपण भाईंदरच्या
फ्लायओव्हर कडे आलोय. आता आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे परत इथना. जो काशीमीरावरनं जो लेफ्ट घेतला होता त्या लेफ्टवरनं आता हा डायरेक्ट भाईंदरचा जो फाटक आहे, म्हणजे स्ट्रेट गेला तर तुम्ही भाईंदर ईस्ट नवघर साईडला जाणार आणि लेफ्ट घेतला तर मॅक्सिस मॉलचा जो मॉल आहे तो ब्रिज आपण चढू. तर हा आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे. इकडे राईट आहे आणि हा लेफ्ट, तर आपण लेफ्टला जाऊया, हा फ्लायओव्हर घेऊया. ऍक्च्युली हा ना जी लोकेशन आम्ही चाललो आहे तो लोकेशन मीरा भाईंदर दहिसर बोरवलीवाल्यांसाठी खूप जवळचा आहे. इवन अंधेरी साईडचे लोक पण येऊन ट्रॅव्हल करू शकतात, या इतर डिस्टन्सचे पण येऊ शकतात, पण मीरा रोड भाईंदर दहिसर बोरवली या लोकांसाठी खूपच जवळचं लोकेशन आहे. आणि वन डे या हाफ डेसाठी तर खूपच चांगलं लोकेशन आहे. गोराई बीच आहे. जर तुम्ही बोरवलीवरनं येता तर एसलवडला तुम्ही जात असाल तर दोन फेरीज असतात. एक एसलवडला जाऊ शकता त्या धक्क्यावरनं, इसले येऊन सोडणार, मग त्या फेरीवरनं तुम्ही तिकडे जाऊ शकता. आणि तिकडनं मग तो स्ट्रेट रोड आहे तर गोराई बीचला पण जाऊ शकता, मनोरी बीच आहे तिकडे पण जाऊ शकता, या उत्तनला पण तुम्ही येऊ शकता. उत्तनला पण खूप चांगला बीच आहे, वेलंकनीचं चर्च आहे, हे पण खूप चांगले चांगले लोकेशन्स आहेत. वन डे पिकनिक आणि अफोर्डेबल ट्रॅव्हलसाठी हे खूप चांगलं आहे लोकेशन. आणि मीरा रोड भाईंदर लोकांसाठी तर हे लोकेशन खूपच जवळ आहे, म्हणजे हाफ एन आवरचं ट्रॅव्हल करून तुम्ही एका चांगल्या बीचवर जाऊ शकता, चांगला टाइम स्पेंड करू शकता. आणि आताच्या वेळी हे खूपच चांगलं आहे. सध्या रिस्ट्रिक्शन्समध्ये थोडे म्हणजे कमी हॉटेल्स ओपन्स आहेत, पण ओपन झालेले आहेत. तर म्हणजे पब्लिक्स आणि साधारणशी पब्लिक पण चांगल्यापैकी ट्रॅव्हल करायला लागली आहे. तर आताच्या सिच्युएशनमध्ये हे अफोर्डेबल ट्रॅव्हल पण आहे आणि एक मन मोकळं थोडंसं वाटतं पण घरामधून थोडंसं बाहेर निघालं काय. आता लास्टच्या नाही बोललं तर मी म्हणजे लॉकडाऊनपासून तर घरीच आहे, पण लास्टचा एक महिना तर खूपच ॲक्टिव झालं होतं. कारण की तुम्ही बघितलंच असणार की माझ्या वडिलांना ब्रेन हॅमरेज झालं होतं, तर त्याच्यामुळे मला एकाच महिना पुरा आमच्या नॅडी ते हॉस्पिटल्समध्ये होते. तर घर ते हॉस्पिटल, हॉस्पिटल ते घर पुरं ॲक्टिकच झालं होतं. तर आज विचार केला डॅडी आता घरी येऊन आता चांगल्यापैकी आहेत, तर आज जरा घराबाहेर निघूया बोललो. बारका भाऊ पण घरीच होता तर बोललो मी जरा बाहेर जाऊन येतो. आणि जे देवीला बोललो होतो प्रार्थना केलं तर चला ते पण आपलं काम होऊन जाणार आहे आणि थोडंसं फिरून पण भेटेल. तर मुलाला पण घेतलं आणि चला बोललो एक फॅमिली आउटिंग पण होऊन जाईल, त्या हिशोबाने मी निघालो आहे. आता आपण त्या स्टेडियमकडे आलेलो आहोत. तर लेफ्ट साईडला तुम्ही बघू शकता जे झाळी लागलेली आहेत, बसेस उभे आहेत. त्या साईडला मोठं स्टेडियम आहे, म्हणजे चांगलं क्रिकेट ग्राउंड आहे. पब्लिक जमा झाले आहे कारण की इथे कांदे बटाटेवालाने गाडी लावलेली आहे, तर त्यासाठी पब्लिक जमा आहे. आणि हा बघा इकडनं आता तुम्ही बघितला ना, हा बघा स्टेडियम दिसेल, आता माझं इंडियाचा फ्लॅग लावला आहे. हे दिसतंय ना, हे ग्राउंड आहे मोठं, इथे खूप सारे क्रिकेटर्स येतात प्रॅक्टिस विक्टिस करायला. आपल्याला हा रोड आता आपल्याला स्ट्रेट जायचा आहे, जो गोरायला जाणार आहे. आणि हा रोड बघा, दोन्ही साईडला झाडं बिडं लागलेली आहेत, नारळाची झाडं एकदम, असं वाटतो की आपण गावी आलेलो आहोत. हे तर काय नाही, तर स्टार्टिंगच आहे, जरा पुढे गावात गेलं ना काय तुम्हाला दाखवतो. हे आता आपण गावामध्ये आलेलो आहोत. हे टू वे आहे, खूप स्लोच गाडी चालवावी लागेल आणि खूप सारे स्पीड ब्रेकर्स पण आहेत, तर तुम्ही गाडी इथे जरा फास्ट चालू शकतच नाहीत. तुम्हाला 40-50 या 30-40 स्पीडलाच गाडी चालवावी लागेल, कारण की छोटे रोड आहेत आणि गाव असताना तर थोडं सांभाळूनच चालावं लागेल, कारण कोण कुठनं पटकन येईल गाडी सामने तर सांगू शकत नाही. तर थोडं अलर्टनेस राहावा लागतो इथनं गाडी चालवताना, कारण रोड पण छोटा आहे आणि गाव एरिया आहे. आता आपण गोराईच्या फर्स्ट चेक पॉईंटला आलेलो आहेत. जर तुम्ही गोराईला टू व्हीलर या फोर व्हीलरने तुम्ही येता, तिकडे 3-4 चेक पॉईंट्स आहेत, तर मोस्टली चेकिंग होतं. तर तुम्ही तुमचे पेपर्स क्लिअरच ठेवा. आणि मोस्टली आता निघताना फेसवरती मास्क लावायला विसरू नका, कारण की उगाच गाडी थांबवणार तुमची आणि ते चेकिंग विकिंग करणार. तर टू व्हीलरला मोस्टली थांबवतात ते, आणि काही म्हणजे POC नसेल या इन्शुरन्स नसेल तर फुकटचे फाईन ते हे करतात, तर तुम्ही तेवढं करून घेऊ नका. थांबवतील ते, मग बघू आपण मग त्याच्यामध्ये.
तर बघितला ना त्याने फोर व्हीलर आम्हाला जायला सांगितलं, पण टू व्हीलर वाल्यांना त्यांनी थांबून घेतलेलं आणि ही बघा ही त्यांची दुसरी पार्टनर आहे, ते फटकन पुढे निघालेले आहेत. तर मोस्टली चेक पॉईंटला ते लोक टू व्हीलरलाच थांबवतात आणि चेकिंग करतात. तर मोस्टली काय होतं, बीचेस आहेत म्हणून मोस्टली ना कपल्स जास्त करून येतात इथे. तर माझा एक ॲडवाईस आहे, जर तुम्ही कपल्स आहात आणि इकडे येत असाल फिरायला, तर गाडीचे पेपर ॲटलीस्ट तुम्ही क्लिअर ठेवा, जेणेकरून तुम्हाला काही त्रास होणार नाही. कारण की 3-4 चेक पॉईंट्स आहेत इकडे आणि हर चेक पॉईंटला तुम्हाला ते थांबवणार कपल्स बघितलं तर. तर एवढं नक्की करा की ह्या लोकेशनला तुम्ही जर येत असाल तर तुमचे गाडीचे पेपर्स क्लिअर ठेवा, जसे तुमचं इन्शुरन्स झालं, RC बुक झाली, PUC झाली, हे सगळे चेक करा आणि तरच या डेस्टिनेशनला या, नाही तर उगाचच ते फाईन करणार. त्याच्यापेक्षा तुम्ही आपले पेपर नीट ठेवा आणि मग ट्रॅव्हल करा. बाकी काही इकडे प्रॉब्लेम नाही आहे सध्या. आता आपण मेन गावाच्या म्हणजे गोराईच्या ह्याला आलेलो आहे. तर पहिला आपण गावदेवी मंदिराकडे जाणार आहोत आणि तिकडनं मग आपण उत्तरला जाऊया. तिकडे भरपूर कपल्स येतात आणि चांगलं लोकेशन पण आहे. तर हे बघा इकडे सामने दिसे ना उत्तन बीच 5 किलोमीटरच आहे बघा इकडे बोललो. तर आता सध्या आपण मंदिराकडे चाललो आहे, तर इकडनं आपल्याला राईड घ्यायचं आहे आणि इकडनं स्ट्रेट गेलं तर उत्तन बीचला जाणार आपण. तर आता आपण गावदेवी मंदिरात चाललो आहे बघा. धारावी देवीचं मंदिरचं बोर्ड आहे देवस्थानचं, खूप चांगलं लोकेशन आहे हा. पण इथे रोड थोडा खूप छोटाच आहे आणि एकदम गावासारखंच रोड आहे, एकदम छोटे छोटे टर्न्स, नागमोडी टर्न्स आहे ते बघा. आवा किती मोठा टर्न आहे बघा आवा. आणि आजूबाजूचं पूरं जंगल सारखंच आहे आणि एकदम गावी आल्यासारखं वाटतं मला. तर इथे खूप चांगलं वाटतं कारण की मी गावीच आल्यासारखं मला वाटतं. दोन्ही साईडला झाडं झाडं, छोटासा रोड. असेच रोड ना गोव्या साईडला पण आहेत, छोटे छोटे रोड्स आहेत. म्हणून या साईडच्या रोडने जाग्याला म्हणजे उत्तरेने या साईडला ना मिनी गोवा बोललं जातं. आणि इकडचे गावकरी पण चांगले आहेत. आताच्या या इश्यूमध्ये कुठे तुम्ही गावी गेलात ना तरी पण खूप रिस्ट्रिक्शन्स आहेत, पण इथले गावकर असं तुम्हाला काही बोलत नाही काही येऊ नका काही असं. इथे मोस्टली कॅथलिक समाजचे लोक राहतात इथे. आणि हा जो धारावी गावदेवी मंदिर आहे तो पण खूप सुंदर आहे. तर आमच्या इकडचे जे माणसं आहेत आगरी कोळी जो लोक आहेत त्यांचं खूप बिलीव आहे या मंदिरावरती. खूप सारे लग्न बिग्न पण इथे होतात. माझ्या एका मित्राचं लग्न पण इथेच झालेलं आहे. माझ्या बारक्या भावाचं लग्न पण या मंदिरातच झालेलं आहे. चांगला परिसर आहे, 200-300 लोक माणसं बसून आरामात खाऊ शकतात. एवढं मोठं त्यांचं मंदिराच्या मागच्या बाजूला त्या लोकांनी हॉल टाईप बनवलेलं आहे, ओपन गार्डन टाईप आहे. तर चांगलं खूप सारे लग्न पण होतात. गावातला रोड आहे म्हणून थोडे स्पीड ब्रेकर्स पण आहेत. एकदम शांतता असते इकडे, नाही हॉर्न नाही काय नाही, कोणाचा चावचाव नाही आहे. एकदम बोलताना सिटीच्या बाहेर आल्यासारखं वाटतो इकडे आल्यावरती. रोड जरा छोटा असताना थोडं स्लो चालवलेलं बरं असतं. आता आपण मंदिराच्या परिसराकडे आलेलो आहोत, तर गाडी साईडला पार्क करतो आणि मग आपण मंदिराकडे जाऊया. हे बघा हे मंदिराचा परिसर आहे. हे बघा तर इथे सामनेच गाडी पार्क करतो पुढे जरा आणि मग आपण जाऊ. वाईफला माझ्या OT पण भरायची आहे तर इथनं OT-बीटी घेऊया आणि मग जाऊया. माझ्या मते या लोकांनी गाडी देवा बंद ठेवलेला आहे, वर जायला देत नाही. मग बघतो जरा, बघूया काय स्टेटस आहे ते. धारावी देवीचं मंदिराचं परिसर आहे. ॲक्च्युली अजून पण त्या लोकांनी मंदिर ओपन केलेलं नाही, सकाळचं जरा ते ओपन करतायत. हे आजूबाजूचं परिसर आहे बघा मंदिराचं. इथे छोटेसे स्टॉल्स आहेत. आता मी तुम्हाला आत नेता येणार नाही, मला माझी वाईफ आता इथनंच बाहेरूनच इथले जे भटजींचे वाईफ आहेत त्यांच्याकडनं ती OT देणार आहोत. ती आली आहे खाली बघा पायऱ्यांकडे. ते आतमध्ये मंदिर आहे, खूप चांगलं सुंदर मंदिर आहे. कधी परत मी इकडे आल्यावरती आतलं तुम्हाला लोकेशन दाखवेन. खूप चांगलं लोकेशन आहे आतमध्ये. हे इकडे त्यांचं म्हणजे बाथरूम आहे, त्याच्या पाठी हॉल आहे, लग्नासाठी यूज करतो. खूप मोठं आहे तसं. बाहेरूनच दाखवतो आहे सध्या, तर आतमध्ये जायला देत नाही येते.
हे मंदिराचं परिसर आहे, खूप चांगले झाडं झाडं आहेत, आंब्याचं आहे, फणसाचं, चिंचेचं. हे त्यांचं भटजी काकांचं घर आहे. आतमध्ये पण खूप चांगलं लोकेशन आहे, पण आता मला आज जाता येत नाही तर तुम्हाला दाखवू शकत नाही. एकदम शूटिंगसारखंच लोकेशन आहे. इथली सगळे मंदिरं खुललेले आहेत, पण हा अजून मंदिर खोललं नाही काय काय माहीत नाही, कारण की गावकऱ्यांचं निर्णय असेल इथलं काही, तर सध्या तर हा बंद केलेलाच आहे. तर हा मी तुम्हाला बाहेरूनच परिसर दाखवतो आहे. ॲक्च्युली मी त्यांच्याच मुलीला जरा रिक्वेस्ट केलं आणि व्हिडिओ परिसरचा व्हिडिओ काढून आणायला सांगितलं. हा रोड जो जातो इकडे एक पीरबाबाचा दर्गा आहे, तो दर्गाकडे जातो. खूप फेमस दर्गा तो पण दर्गा आहे. इकडे एक आणि काय बोलतात धक्का पण आहे, म्हणजे बोटीसाठी ते. आणि इकडनं स्ट्रेट गेलो, बाहेर पडलो काय परत गोरायला, लेफ्ट घेतला तर तुम्ही भांदरला, राईट घेतला तर गोराय साईडला जाणार. तर नेक्स्ट टाईमला आपण आलो तर मी तुम्हाला चांगल्यापैकी धारावी मंदिरचं दर्शन करून देईन तुम्हाला.